महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाराजी नाट्य। निमंत्रण मिळालं नसल्याचं म्हणत ऊर्जा मंत्री बैठकीपूर्वीच माघारी परतले। इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू। संतोष परब हल्ल्याप्रकरणी जामीन मिळवण्यासाठी नितेश राणेंची सर्वोच्च न्यायालयात धाव। ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी बाजू मांडणार, जामीन मिळाला नाही तर अटक अटळ। लवासा प्रकल्पाविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालय अंतिम निकाल सुनावणार। पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीयांचा प्रकल्प असल्यानं निर्णयाकडे लक्ष। फॉलोअर्स वाढू नयेत म्हणून मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव। राहुल गांधींचा गंभीर आरोप, सरकारचा मोहरा बनू नका। ट्विटर इंडियाच्या सीईओंना पत्र। शेअर बाजारातली पडझड सुरूच। दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची तर निफ्टीमध्ये 300 अंकांची घसरण। आंतरराष्ट्रीय बाजारातही नैराश्याचं वातावरण। आणि दीर्घ आजारपणामुळे ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन। महाराष्ट्रानं संवेदनशील आणि बहुआयामी व्यक्तिमत्व गमावलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।